40व्या आमदारांनी मनान हाडले जाल्यार गोयची परिस्थिती जाग्यार येऊंक शकता. गोयच्यो मायनी पुर्तुगेज तेपा वेल्यो, लिझा पुर्तुगेजांनी दिल्ल्यो, आताच्या सरकारान न्ही. हांगासर पुर्तुगेज कायदो लागता. सध्याच्या सरकारान फक्त लिझा रिन्यू करून दिवचे म्हणून कामगारांचो फुडारी पुतीगावकर उलयला. हे फाल्यां 40 आमदार जे आसा, 40 आमदारांनी जर फाल्यां असेंब्ली कॉल करून जर असेंब्लीत विषय मांडून जर क्लियर केलो की बाबा गोंयचे ज्यो मायनी लीज आसा ही पुर्तुगीज कालीन लीज आसा, ही ह्या सरकारान दिल्ली ना सगळीं लिझां. आणि पुर्तुगीज लॉ हो बाकीच्या लॉ पेक्षा वेगळो आसा अंडर लँड रेव्हन्यू कोड. आमचे अधिकार जे आसात, रायट जे आसात, सर्फेस रायट सगळे मायन ओनराकडे आसा, गव्हर्नमेंटा कडेन ना. ऊर फक्त जो आसा तो गव्हर्नमेंटाचे परमिशन लागता. आणि हे लीज जे दिल्ले आसा ती लीज पुर्तुगीज दिल्ली आसा. आणि आताचे गोयचे कंडिशन पळोवन हे 40 आमदार डिसिजन घेऊ शकता की बाबा हे लीज एक्झिस्टिंग आसा, जे पयलीचे लीज असल्या कारणान आम्ही हे त्यांना स्पेशल नवीन परत लीज आम्ही रिग्रँट करता असे म्हणू शकता. चौगुले कंपनीन खंय कामगारांक 3 महिन्याची नोटीस दिले आणि कामावेल्यान काढतले म्हणून सांगला. कामगारांचे पंचिंग बंद केला. आमदार प्रमोद सावंतान खंय लक्ष घालता म्हणून सांगला. डिसिजन घेतला चौगुलेचा जो अमोल प्रभू असा ताणें डिसिजन आमकां कन्वे केला की आम्ही मायनिंग जे आसा ते आम्ही वर्करांक 3 महिन्याची नोटीस दिले आणि त्यांना काढून उडयले. आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलं की गव्हर्नमेंटान आमकां सांगला म्हणजे जे कोण आमचे वर्कर आमदारांक मेळात, मिनिस्टरांक मेळात, आम्ही कोणाक MLA मेळात आणि गव्हर्नमेंटाच्या कोर्टातल्यान जी बातमी आसा तातूंत अशें सांगलेलें की आम्ही विदीन नेक्स्ट 1-1.5 मंथा भितर आम्ही डिसिजन घेतले जे मायनिंग सुरू करपाचे अशें तेंच्यानी आमकां सांगलें. म्हणून आमी मॅनेजमेंटाक रिक्वेस्ट केलें पूण मॅनेजमेंट काय आयकपाचें डायरेक्ट ना. आजे मायन बंद जी आसा ती मायन सुरू करपाक एक्चुअली सुप्रीम कोर्टा आणि आम्ही काय गव्हर्नमेंट सर्वंट ना, हे इतलेच कोण लग्न जावपा आसा तेंगे सैरीगत आसा मोडपा पावल्या. कित्याक मायनींग बंद म्हणल्यार सैरीगत मोडटा. दुसरे आमी येता आमी सारके आमी घर बांदले, आमी लोन काडल्या 12-12 लाख आमी लोनार आसा. आमी अशें सांगलां 3 महिने पेमेंट करता तुमकां आणि अशें सांगलां. आनी तशें नोटीस बी अजून तेंच्यानी काय मारली ना आनी आमी येता कामां म्हणून कार्ड पॉयंट आमकां बंद केल्लें आहा. तेन्ना आमी हांगा भायर रावता आमी सध्या आनी पळयता आमी सरकार आमकां कितें तेको दिता ते. आमी सरकारा कडेन काल आमी MLA कडेन गेल्ले प्रमोद सावंता कडेन, तेणी सांगलां आमी तुमचे फाटल्यान आसा म्हणून आनी बेगिल्ल्या बेगीन आमी कितें तरी तोडगो काडया म्हणून सांगलां. प्रुडंटा खातीर विवेक प्रभू. भिस्मकाच्या बॉडीचे ब्रेस्तार मेरेन नव्यान रेडिओलॉजिकल एग्जामिनेशन करचे म्हणून हायकोर्टान क्राईम ब्रांचीक सांगला. हायकोर्टान शुक्रार मेरेन रिपोर्ट मागला. भिस्मकाच्या बॉडीचेर आनी परत पोस्टमॉर्टम करपाक मेळचो ना म्हूण मेडिकल एक्सपर्टाचो रिपोर्ट कोर्टान रेकॉर्डाचेर दवरला. भिस्मकाचेर निमाणे संस्कार करचे म्हूण घाल्ल्या याचिकेचेर कोर्ट शुक्रारा निर्णय दिवंक शकता. भिस्मकाची बॉडी पोस्टमॉर्टम करपाच्या परिस्थितीन ना इतली इबाडल्या. त्या बॉडीचेर फुडें पोस्टमॉर्टम करपाक मेळचो ना म्हूण हायकोर्टान नेमिल्ल्या मेडिकल एक्सपर्ट पॅनलान कोर्टाक कळयला. ताच्या बॉडीचे रेडिओलॉजिकल एक्झामिनेशन करून त्याच्या मरणाचे कारण कळू येता म्हणून पॅनलान कोर्टाक सांगितले. भिस्मक डायसाचेर ब्रेस्तार मेरेन नव्यान रेडिओलॉजिकल एक्झामिनेशन करून शुक्रार मेरेन रिपोर्ट दिवचो म्हणून हायकोर्टान क्राईम ब्रांचीक सांगला. भिस्मकाच्या बॉडीचेर निमाणे संस्कार करचे म्हणून घाल्ले याचिकेचेर कोर्टान अजून निकाल दिल्लो ना. भिस्मकाची बॉडी 7 नोव्हेंबर 2015 सांतेस्तेव जुव्यावेल्या मानशेर मेळिल्ली. तेन्ना सावन ती GMC मॉर्गान आसा. ताचो खून म्हूण दुबाव घेवपा सारको एकूय पुरावो पुलिसांक अजून मेरेन पोस्टमॉर्टम वा फॉरेन्सीक रिपोर्टान मेळिल्लो ना. प्रुडंटा खातीर मुकेश कुमार. घेवया एक कमर्शियल ब्रेक.